समाज कल्याण विभागाच्या उदासीन कारभारामुळे ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेले पात्र लाभार्थी मात्र शासनाच्या योजनांपासून वंचित राहत असल्याचं दिसून येत आहे. आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांनी जीवनशैली बदलण्याच्या उद्देशानं केंद्र आणि राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं विविध योजना राबवल्या जातात. यावर कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. त्यानुसार ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग कार्यरत आहे. ग्रामीण भागात निवाऱ्याची समस्या असलेल्या लाभार्थ्यांना ऊन वारा आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील 638 लाभार्थ्यांसाठी 30 लाखांचा निधी खर्च करून 3,190 नवीन घरातील पत्रे खरेदी समाज कल्याण विभागाच्या वतीनं करण्यात आली. मात्र समाज कल्याण विभागाच्या उदासीन कारभारामुळे लाभार्थ्यांना पत्रे वाटप करण्यात विलंब झालाय. यातच जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानं लाभार्थ्यांसाठी खरेदी करण्यात आलेलं साहित्य आणि त्याचं वाटप आचारसंहितेमुळे रखडलं आहे. परिणामी लाभार्थ्यांना निवाऱ्यासाठी आवश्यक घरांवरील पत्र्यांकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे.